नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आता आपण बनवणार आहोत फ्राईड कांदा. त्यासाठी या कांद्यांचे पातळ उभे काप करून घ्यायचे. जसे आपण भजीला पातळ काप करून घेतो तसे काप करून घ्यायचे. उभ्या चिरलेल्या कांद्यांचे आपण सुट्ट्या पाकळ्या करून घेणार आहोत. आता आपण या भांड्यामध्ये तेल घालणार आहोत. आणि त्याच्यामध्ये हा चिरलेला कांदा भाजून घेणार आहोत. आता हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. आता तुम्ही या कांद्याचा कलर चेंज होताना पाहू शकता, ह्याला गुलाबी कलरचा असा रंग आलेला आहे. ह्याला एकसारखं हलवून घ्यायचंय म्हणजे हा भाजला जाईल चांगला. याला छान असा लालसर रंग येत आहे. कुरकुरीत व्हायला पाहिजे हा कांदा. तुम्ही हा बिर्याणी वरती, जिरा राईस वरती टाकू शकता. हा छान भाजला गेला आहे आणि याला आता आपण काढून घेणार आहोत डिश मध्ये. ह्याला 15 ते 20 मिनिटं आपण गार करण्यास ठेवायचे म्हणजे ह्याला छान कुरकुरीत टेस्ट येईल. हेच तेल आपण दुसऱ्या कामासाठी यूज करू शकतो. साधारणतः 10 ते 15 मिनिटं नंतर, गार झाल्यानंतर हा कांदा असा छान कुरकुरीत झाला आहे आणि तो आता खाण्यासाठी रेडी आहे.